चंद्रपूर शहरातील समाधीवाट परिसरातील एका घरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी चार आंतरराज्य चोरट्यांना अटक केली आहे. या चोरट्यांनी मूकबधिर असल्याचा बनाव करून चोरी केली होती. चोरीची तक्रार फिर्यादींनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात असे निष्पन्न झाले की काही व्यक्ती मूकबधिर असल्याचे सांगून बनावट प्रमाणपत्र दाखवून लोकांच्या घरी जात होते आणि संधी मिळताच मौल्यवान वस्तू चोरून पसार होत होते. शहर पोलिसांनी बल्लारपूर येथून तामिळनाडू राज्यातील चार चोरट्यांना अटक केली. हे चोरटे चोरी केलेली मालमत्ता चेन्नई येथे विकायचे असे पोलिसांच्या तपासात आढळले. शहर पोलिसांनी या चोरीचा तपास तातडीने करत अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली. या चोरीत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीला विचारपूस केली असता असं लक्षात येत आहे की हे सर्व आरोपी हे तमिळनाडू राज्यातील आहेत आणि यांचं मोडस असं आहे की एखाद्या ठिकाणी जाणे, स्वतः एक मूक बधिरचं सर्टिफिकेट स्वतःजवळ ठेवतात, एखाद्याच्या घरी जाणे, त्यांनी काही विचारपूस केल्यानंतर त्यांना ते सर्टिफिकेट दाखवतील, त्या घराची रेखी करणे आणि त्या घरात असलेला जो ऐवज आहे तो चोरून नेणे, अशा प्रकारचं त्यांचं मोडस आहे. आणि त्यांनी त्या दिवशी सुद्धा तसाच प्रकार केलेला आहे आणि यांना आता ताब्यात घेतलेले अटकेची कारवाई केलेली आहे. चंद्रपूर पोलीस पुढील तपास करत आहे, त्याच्यामध्ये आणखी काही मुद्देमाल किंवा इतर काही गुन्ह्याचा उहापोह सुद्धा होण्याची शक्यता आहे.